अजय अतुल ही जोडी अख्ख्या भारताला याड लावणारी आघाडीची संगीतकार जोडी. अशा या संगीतकारांच्या जोडगोळीचा अभिनय सम्राट हा पुरस्कार देऊन नुकताच गौरव करण्यात आलाय. या पुरस्काराचे वितरण राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलंय. अगाबाई अरेच्या जत्रा, सावरखेड एक गाव, जोगवा, सैराट अशा अनेक दर्जेदार चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन आणि पार्श्वसंगीतातून अख्ख्या भारताला याड लावणारी आघाडीची संगीतकार जोडी अजय अतुल. नुसतं नाव काढलं तरी त्यांची गाणी ओठांवर येतात. अशा या संगीतकारांच्या जोडगोळीचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने यावर्षीचा सांस्कृतिक अभिनय सम्राट पुरस्कार देऊन गौरविण्यात आलंय. या पुरस्काराचे वितरण राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि 1 लाख रुपये रोख प्रदान करण्यात आले. तर बालकलाकार दर्शन माजगावकर यालाही सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि 10,000 रुपये रोख प्रदान करण्यात आले. यावेळी राज्य पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष राजा माने, सरचिटणीस विश्वास आरोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्कार वितरणानंतर मिलिंद कुलकर्णी यांनी अजय अतुल यांची मुलाखत घेतली. अजय अतुल यांनी आपला संगीतमय प्रवास कथन केला. ते म्हणाले, वडिलांची सरकारी नोकरी असल्याने गावोगावी बदली व्हायची. लहानपण आणि प्राथमिक शिक्षण शिरूर, राजगुरुनगर, पुणे येथे झाले. लहानपणापासून शिक्षणाची खूप गोडी नसली तरी संगीताची आवड होती. संगीताचा वारसा नसला तरी घरात संगीतमय वातावरण होते. संगीत क्षेत्रात पुढे जाण्यास घरचा विरोध नव्हता, पण संगीत वाद्ये विकत घेणे त्यांना शक्य नव्हते. म्हणून ज्या मित्रांकडे वाद्य असायची त्यांच्याशी मैत्री केली. मंदिरात, शाळेत आणि बँड पथकांसोबत फिरून संगीताची भूक भागवली. कॉलेज शिक्षणापर्यंत वडिलांनी कीबोर्ड आणून दिला, जी त्यांची सर्वात आवडती भेट ठरली. शिक्षणानंतर थेट मुंबई गाठली आणि टाइम्स म्युझिकच्या विश्वविनायक या गणपतीच्या संचिकेने श्रीगणेशा केला. संगीताविषयी सांगताना ते म्हणाले, शास्त्रशुद्ध संगीताचे शिक्षण घेतलेले नाही, पण काळानुरूप आणि संगीताच्या प्रदीर्घ आवडीमुळे संगीतात प्रयोग करणे सुरू केले आणि तीच प्रयोगशीलता रसिकांना आवडली, असे अजय अतुल या जोडीने यावेळी बोलताना सांगितले. तुम्हाला इन्स्पायर करते आणि बॅकअप माइंड तुम्ही, कारण आम्ही म्युझिक शिकलेली मुलं नाही. आम्ही जे ऐकलंय ते महाराष्ट्रातल्या सर्व रसिकांचं, आपल्या संगीतकारांचं जे ऐकलेलं आहे त्यातलं जे आम्हाला इन्स्पायर झालं ते आम्ही ऐकलं. त्यामुळे आम्हाला पाहताना आमचं यश हे तसं पाहायला गेलं तर लौकिक, आम्हाला तसं यश म्हणून आम्ही याच्याकडे पाहत नाही. आम्ही पाहतो की हे जे काही यश आहे ते आमच्या मराठी चित्रपट सृष्टीचं यश आहे. मुलाखतीनंतर भोकरे इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव अजय अतुल यांनी माऊली माऊली हे गाणं सादर केलं. Like.
राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे यांनी पत्रकार संघटनेच्या सभागृहाबाबत मागणी मांडली। त्यावर बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पत्रकार संघास माझे पूर्णतः सहकार्य राहील, सांगलीतील आणि मुंबईतील सभागृह उभारण्यासाठी मदत करू। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सांगली शाखेच्या सांगली जिल्हा प्रेस क्लबला 50 लाखांचा प्राथमिक निधी देऊ, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी बोलताना केली। याचे राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले। आता संजय भोकरेजींनी जे प्रास्ताविकाच्या निमित्ताने मलाही आश्चर्य वाटलं, जे अध्यात्म मांडलं आपल्या समोर, त्या वातावरणामध्ये गेल्यानंतर असं लक्षात येतं की हे सगळं जे राजकारण वगैरे आहे ते सगळं फोल आहे। खरं जे आहे, टिकणारं जे आहे, जे चिरंतन लक्षात राहणार आहे ते संगीत आहे, ते अध्यात्म आहे। आणि अशा अजय अतुलांचं जे प्रचंड योगदान महाराष्ट्राच्या आणि देशाच्या संगीत क्षेत्रामध्ये आहे, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो, खूप खूप शुभेच्छा करतो। स्वतःला मोठा भाग्यवान समजतो की त्यांचा सत्कार माझ्या हस्ते झाला। पत्रकार संघाच्या वरती तर माझं नातं असं आहे की भोकरेजींनी म्हणायचं आणि मी करायचं। पत्रकार संघाची खूप घोडदौड सुरू आहे। एकूणच देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पत्रकारांचा एक धबधबा आहे, पत्रकारांचा एक धबधबा आहे। आम्ही सगळेजण घाबरतो त्यांना, आणि पत्रकार व्यक्तिशा भोकरेजीने तर सगळेच घाबरतात, पण पत्रकार म्हटलं की सगळे घाबरतात की बाबा रे सांभाळ। पण अगदी मोकळेपणाने सांगायचं झालं तर पत्रकार आहेत म्हणून आम्ही राज्यकर्ते ठिकाण्यावर आहोत। आम्हाला सारखी भीती असते की हे काय छापतील आणि कुठे वरून खाली जाऊन ठकतील। त्यामुळे राज्य मराठी पत्रकार संघाला सुद्धा मी शुभेच्छा देतो। इथे सांगली जिल्ह्यामध्ये मी जिल्हा नियोजनचा अध्यक्ष असताना त्यांना एक कार्यालयासाठी जागा अलॉट झालेली आहे, तिथे एक मोठं भवन उभं राहावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो। हे भवन इथे होण्यासाठी आणि माननीय मुंबईमध्ये सुद्धा होण्यासाठी सगळ्या प्रकारचा सहयोग मी देईन असा शब्द देतो आणि आपली रजा घेतो। दरवर्षी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी ज्यांनी ज्यांनी केलेली आहे त्यांना पुरस्कार दिला जातो, त्यांना गौरवलं जातं। त्याचा उद्देश असा आहे की आपण त्यांना प्रेरणा देण्याचं एक काम आपण का करतो, तर पत्रकार संघाची पण ही जबाबदारी आहे की समाजाचं आपण देणं आहोत या भावनेतून हा कार्यक्रम केला जातो। त्याच्यामध्ये अजय अतुल यांनी खरोखर महाराष्ट्राची उंची वाढवलेली आहे, देशामध्ये नव्हे किंबहुना जगात ते सगळीकडे आज फिरत आहेत आणि मराठी बाणा दाखवत आहेत संगीत क्षेत्रामध्ये। मग ह्यावेळेला सर्वानुमते असं ठरलं की उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांना पुरस्कार द्यावा, परंतु हा कार्यक्रम पुण्याऐवजी आज यावर्षी सांगलीत करण्यात आला। काही अडचणी निर्माण झाल्यामुळे तो सांगलीत कार्यक्रम केला, परंतु अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम झाला। अजय अतुल यांना हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकारांनी दिलेला पुरस्कार म्हणजे खरोखरच आम्हाला ही प्रेरणादायी आहे आणि आमच्याकडनं याच्यापेक्षाही चांगलं काम याचं प्रोत्साहन आम्हाला पत्रकार संघाने दिलं असं त्यांनी स्पष्ट कबुली दिली आणि त्यांनाही आम्ही शुभेच्छा दिल्या। आज पत्रकार संघाचं काम संपूर्ण राज्यात सगळीकडेच चालू आहे, सगळ्या जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते नवीन झालेले आहेत, राज्याचे नवीन अध्यक्ष राजा माने झाले आहेत, विश्वासार्होते सरचिटणीस अतिशय धडपडे आहेत, सगळीकडे काम चांगलं करतायत आणि नवीन नवीन उपक्रम राबवतोय आम्ही पत्रकार संघाच्या माध्यमातून, जेणेकरून पत्रकारांना त्याचा फायदा होईल आणि विशेषतः ग्रामीण भागातल्या पत्रकारांना फायदा होईल अशा पद्धतीचं काम करतोय। आज महसूल मंत्र्यांनी सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये ह्या निमित्तानं अजय अतुलच्या सत्काराच्या निमित्तानं पहिला 50 लाखाची घोषणा पत्रकार संघाला मदतीची केली आणि प्रेस क्लब अत्याधुनिक आणि चांगल्या पद्धतीचं करूया असं त्यांनी जाहीर केलं, त्यामुळे त्यांचं अभिनंदन आहे। या निमित्तानं मी करू इच्छितो महसूल मंत्र्यांचं आणि मुंबईमध्ये सुद्धा लवकरात लवकर आता हे कार्यालय उभं राहील आणि आमचे विश्वास आरोटे वारणी सगळे मंडळी आणि जास्त काम करतील अशी मला अपेक्षा आहे। सचिन खरात, C24 तास, अकोले।